शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांचं मुंबईमधील घर बघाल तर मात्र थक्क व्हाल. मुंबई सेंट्रल परिसरातील एका आलिशान इमारतीतल्या 72व्या मजल्यावरती शिरसाटांचा फ्लॅट आहे. कसं आहे शिरसाटांचं घर पाहूयात. मुंबईचं हे विहंगम दृश्य तुम्ही बघताय मुंबई सेंट्रलच्या एका इमारतीवरून. आणि सध्या मी उभी आहे ते संजय शिरसाट यांच्या घरातल्या गॅलरीमध्ये. या गॅलरीतनं तुम्हाला ही अख्खी मुंबापुरी बघायला मिळते. या मुंबापुरीमध्ये अनेक जण आपलं नशीब आजमावायला येतात. या मुंबापुरीतच महाराष्ट्राचं राजकीय सामाजिक आर्थिक भविष्य लिहिलं जातं. आणि या सगळ्या भविष्याच्या नाड्या ज्यांच्या हातात असतात, जे मंत्रालयामध्ये या संपूर्ण महाराष्ट्राचं भविष्य लिहितात, असे लोकप्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत. संजयजी, तुमचं घर जेव्हा बघितलं मुंबईतलं, तेव्हा खरं तर सुरुवातीला बरंचसं राजकारण झालं, बरीचशी टीका झाली. मात्र तुमच्या या घरी आल्यानंतर, विशेषतः या गॅलरीत आल्यानंतर, जे मुंबईचं विहंगम दृश्य दिसतंय, जी एका दृष्टीमध्ये मुंबई सामावली जाऊ शकेल असं हे जे दृश्य आहे, तुम्ही हे रोज पाहताय, काय वाटलं या घरात पहिल्यांदा पाऊल ठेवल्यानंतर, किंवा हे घर विकत घेताना नेमकी काय भावना होती? बघा, तुम्हाला एक सांगतो, ह्या घराच्या चर्चा अनेक होतील, परंतु हे माझं स्वप्न होतं. तुम्हाला माहिती नसेल कदाचित, पहिल्यांदा मी सांगतोय तुमच्या चॅनलच्या माध्यमातून. माझ्या वडिलांनी ह्या मुंबईमध्ये बेस्टमध्ये जवळपास ड्रायव्हर म्हणून 25 वर्ष सर्व्हिस केली. चेंबूरला लाल डोंगरच्या एका झोपडीमध्ये राहणारं आमचं अख्खं कुटुंब होतं. माझा जन्म चेंबूरचा आहे आणि म्हणून ती गरिबीसुद्धा मी पाहिलेली आहे, ती मुंबई मी पाहिलेली आहे. वडील कधी मला घेऊन जायचे दादरच्या चौपाटीवर, आम्हा भावांना त्या समुद्रामध्ये कधी खेळवायचे. आणि हे सर्व पाहत असताना माझं एक स्वप्न होतं, मला एक असं वाटायचं की आपलं घर का नसावं मुंबईत. सगळ्यांचं स्वप्न असतं, मुंबईकरांचं प्रत्येकाचं स्वप्न असतं, मग आपलं घर का नसावं. ज्या मुंबईने आपल्याला मोठं केलेलं आहे, ज्याने आपल्याला रोजीरोटी दिली, माझ्या आई वडिलाला, माझ्या आई पण आणि माझे वडील पण दोन्ही काम करायचे, ज्यांनी आपल्याला पालनपोषण केलं, त्या मुंबईमध्ये आपलं घर असलं पाहिजे. काही असेल, काही कुठाने करू, परंतु आपण एक दिवस ही मुंबई पाहू, हे मनाला एक असं फिलिंग होते. मला मुंबई पाहायची. मी लोकलमध्ये फिरून मुंबई पाहिलेली, मी विदाउट तिकीट जाऊन मुंबई पाहिलेली, तिकीट काढत नव्हतो मी लोकलमध्ये. फिरायचो, पैसे नसायचे, फिरायचो, पाहायचो लोकांकडे, जाताना येताना त्यांच्या गाड्या पाहायचो, त्यांचे घरं पाहायचो. आणि असं वाटायचं की मला मुंबईमध्ये काही जरी झालं तर मला मुंबईला चांगलं घर करायचं, एक पण होता. मग त्यासाठी काय काय त्रास सहन करावा लागला आजही तुम्हाला माहीत नाही. हे दिसायला चांगलं दिसतं, पण कर्ज किती आहे हे माझ्या मनाला माहिती, परंतु काही असं जगण्यासाठी तुम्ही थोडासा काहीतरी स्ट्रगल कराल का नाही कराल, आनंद घ्याल का नाही घ्याल. म्हणून मी ते आनंदाच्या एक माझ्या वडिलांचं असलेलं स्वप्न असेल, माझ्या आईचं असलेलं स्वप्न असेल, भावांचं असलेलं स्वप्न असेल, मी पूर्ण करायचं थोडासा केवलानं प्रयत्न केलेला आहे. इतक्या उंचावरचं हे घर, म्हणजे एक खूपच उंचावरचं, टॉप मोस्ट म्हणूयात आपण, आणि इथनं मुंबापुरीची झलक दिसते असं मी तुम्हाला म्हटलं. तुमचा जन्म चेंबूरचा, तुम्ही भावंड किती, आणि तुमचा हा जो प्रवास झाला, म्हणजे चेंबूर ते औरंगाबाद, नगरसेवक ते आमदार, हा प्रवास नेमका कसा राहिला, आणि आता मंत्रिपदाचे डोहाळे पण लागले तसं तुम्ही म्हणताय. मुंबईमध्ये आम्ही 5 भावंड आणि 1 बहीण असं आई वडील असं आमचं कुटुंब होतं. तुम्ही जर मुंबईची खाडी जी पाहिली चेंबूरची, त्या खाडीच्या लागून आमचं घर होतं. आता तिथं SRC बिल्डिंग उभी राहिलेली, आणि नंतर काही काळानंतर वडिलांनी त्यांच्या भावाचं ऐकून आम्ही मुंबई सोडली आणि संभाजीनगर आलो. आमचं मूळ गाव संभाजीनगर, मग तिथं शिफ्ट झालो. मग अनेक तिथं संकटाला तोंड दिलं. भाऊ माझे आता इकडे बिर्ला कॉलेजला लेक्चरर होते, दुसरा भाऊसुद्धा एसटी ड्रायव्हर आहे, एक इंजिनियर आहे. हे सर्व सगळी फॅमिली आमची तशी वेळेला आता सटेल आहे. मग मला शिवसेना प्रमुखाबरोबर असलेलं आकर्षण, थोडा तडफडा स्वभाव असल्यामुळं मला शिवसेना प्रमुख आवडायचे. आणि मग त्यांच्यासाठी त्यांचा विचार घेऊन मग आपल्याला, मी राजकारणाशी काही संबंध नव्हता, मला आवडतं नव्हतं राजकारण. काय करत होते औरंगाबादमध्ये सुरुवातीला तुम्ही?
सुरुवातीला मी जेव्हा शाळा कॉलेज झालं त्यानंतर मग आता जसंच कॉमन माणसाचं स्वप्न असतं तसं माझं स्वप्न होतं. मी कंपनीमध्ये कामाला लागलो, मला 7 रुपये पर डे होता. नंतर तिथं युनियन बाजी करायला आलं तर वडिलांनी मला ऍटो घेऊन दिली. मग मी रिक्षा चालवली. रिक्षा जवळपास मी 3-4 वर्ष रिक्षा चालवली. रिक्षा चालवायचो मी. मग हे करताना जेव्हा ह्या फ्लोमध्ये आलो शिवसेना प्रमुखाच्या विचारानं, मग त्या टायमाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती आणि वडील तर मला फार रागवायचे, अरे तुझा हा लाईन तुझी नाही आहे, तू पोट पाण्याचं बघ. परंतु एक त्याला म्हणतात ना एक जुनून तो होता. आणि मग आम्ही त्या जुनूनमध्ये काम करायला मी सुरुवात केली. मला राजकारणाचा गंधही नव्हता. मग मुंबईला यायचो, मग मुंबईमध्ये कॉट घ्यायचो 75 रुपये भाड्याची, मग तिथं झोपायचो, ती बॅग तिथंच चेन लावायचो, असा सगळा प्रवास होता. मग जेवायचे पंचायत असायची, शिवसेना प्रमुखाशी भेटायचो, परंतु जेवायचं काय तर संध्याकाळी चायनीजच्या गाडीवर जाऊन 20 रुपयामध्ये आम्ही तो राईस आणि ते सगळं करून मोठा राईस असं बाऊलमध्ये द्यायचे ना 20 रुपयात, ते आमचं जेवण, पोटभरचं जेवण, सकाळपासून वडापाव, संध्याकाळी ते जेवण. पण शिवसेना प्रमुखाला भेटल्यानंतर आम्हाला ते सगळं गोष्टीची भान राहत नव्हतं. तो प्रवास आम्ही पाहिलेला आहे. सेना भवनमध्ये 10-10 दिवस एका ड्रेसवर झोपलेलो आहे. आत्ता मी एक ड्रेसवर पोलीस मागं लागायची ना तिथं झोपलेलो आहे. मग तिथून ती राजकारणाची खरी सुरुवात झाली. मी फार उशिरा या सगळ्या निवडणुका लढवायला सुरुवात केली. तुम्ही नगरसेवक होतात संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, त्यानंतर सभागृह नेते पदही तुम्हाला मिळालं आणि त्यानंतर थेट आमदारकी. मी आता मंत्रीपद दृष्टिक्षेपात आलंय. मी 2 म्हणजे 10 वर्ष जवळपास नगरसेवक होतो, 2 वेळा सभागृह नेता होतो. आणि त्यावेळेला जेव्हा प्लॅटफॉर्म मिळालं मला पहिल्या नगरसेवकाचा, त्यावेळेला आपल्याला आता आपलं एक पोझिशन झाली पाहिजे आणि म्हणून एक माझ्या वेगळ्या ध्येयाने मी कधीही कोणतीही फाईल घेऊन अधिकाऱ्याकडे गेलो नाही. काही वेळेला असं होतं की नगरसेवक झालं का मग त्याच्या ठेकेदारी चालते किंवा त्याची बिल्डरशिप चालते किंवा आणखीन काहीतरी लफडे चालतात. मी तो डाग माझ्यावर येऊ दिला नाही. नाही नाही, आपल्याला नको ते सन्मान मिळाला ना तो पचवायचा शिका. मग 10 वर्ष नगरसेवक झालो, अचानक शिवसेना प्रमुखांनी मला पहिल्यांदा तिकीट दिलं. संजय तुला तिकीट. अनेक मान्यवर त्यावेळेला रेसमध्ये होते, फार मोठाले नाव होते माझ्या तिकीट मागायला. पण शिवसेना प्रमुख वाले नाही, संजयला तिकीट द्यायचं आहे. पहिल्यांदा त्यांनी आमदारकीच तिकीट दिलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 50,000 रुपये मी दुसऱ्याकडून उसने घेऊन मात्र इकडे मुंबईला आलो होतो. परंतु लोकांनी एवढं काही सहकार्य केलं मला पहिल्या इलेक्शनला, तर माझी निवडणूक तर झालीच. मी चांगल्या पदाने निवडून आलो आणि भरपूर पैसे माझ्याकडे राहिले होते, लोकांनी दिलेले पैसे. म्हणून मला त्यावेळेला कळालं की जर नशिबात असेल किंवा एखाद्याचा आशीर्वाद असेल, शिवसेना प्रमुखाचा तो आशीर्वाद. निवडणूक लढवलं जाते काय, नंतर आपल्याकडे पैसे राहतात काय, लोक निवडणुकीमध्ये बर्बाद होतात. माझं उलटं झालं, माझी निवडणूकही जिंकलो मी आणि माझ्याकडे पैसे बॅलन्स राहिले. ही पहिली निवडणूक माझ्या आयुष्यातली. पण दुर्दैवानं पहिल्या आमदारकीची निवडणूक जेव्हा झाली, मी निवडून आलो, त्यापूर्वी काही काळापूर्वी 4-5 वर्षापूर्वी वडील हयात नव्हते. वाईट वाटलं. हा आनंद पाहायला आज माझे वडील पाहिजे होते. नशिबाचा भाग असतो. आज एवढं मोठं घर झाल्यानंतर घरातल्यांची प्रतिक्रिया काय होती, विशेषतः भावंडांची आणि घरातल्या आणखी वरिष्ठांची, वयोवृद्धांची, आईची वगैरे? सगळ्यांना मी आणलं, सगळ्यांना घर दाखवलं. मोठ्या भावांनी सुद्धा पाठवून हात फिरवला, संजय चांगल्या ठिकाणी आला, चांगलं वाटतं. आईला आणण्याचा प्रयत्न करतोय पण तिला जास्त थोडीशी आजारी असल्यामुळे, वय आहे जास्त, तिला आणून एकदा ही मुंबई दाखवायची. संपलं पैसा वसूल ती भावना असली पाहिजे, ते करायचं. म्हटलं की तुमच्या आयुष्यातला सगळ्यात पहिला मोठा आनंद जेव्हा निवडणूक जिंकलात, दुसरा मोठा आनंद म्हणूयात की मुंबईत तुमची स्वप्नपूर्ती झाली, मुंबईत घर बांधलं तुम्ही किंवा घेतलं विकत. आज जर वडील असते आणि ते जर या ठिकाणी बसून तुमच्याशी गप्पा मारत असते, काय म्हटले असते वडील? त्यांना काही असेल पण माझ्या वडिलांचा माझ्यावर विश्वास होता. मी 3 नंबरचा, माझ्यापेक्षा 2 मोठे भाऊ होते. तुम्हाला सांगू, वडील जेव्हा रिटायर झाले ना,
मला आजही ती किंमत आठवते, त्यांचे रिटायरमेंटचे पूर्ण पैसे 67,000 रुपये भेटले होते त्यांना. आणि पहिले असे काही बॅगा पर्सा वगैरे नव्हत्या, तर त्यांनी ते रुमालात बांधून आणले होते. आणि रिटायर झाल्यानंतर संध्याकाळी जेव्हा ते आले घरी, ते पैसा त्यांनी कुणाच्या हातात द्यावा, बायकोच्या हातात दिला नाही, मोठ्या मुलांच्या हातात दिला नाही, त्यांनी ते पैसे माझ्या हातात दिले, संजय जाऊ दे तुझ्याकडे. त्यांना कॉन्फिडन्स होता, काही असेल त्यांचा कॉन्फिडन्स होता, हा खटपट्या काहीतरी करेल. आणि मग ते त्यांना माझ्यावर विश्वास असायचा, ते माझ्याबरोबर जायचे. मग आमच्या घरामध्ये कुटुंब जसं जसं वाढलं, प्रत्येकाची सेपरेट रूम झाली, त्यांचे बायको मुलं सर्व असं सेपरेट होत गेले, वडील माझ्याकडे आले, आजही आई माझ्याकडे आहे. आणि अखेरपर्यंत अभिमानानं सांगायचे ते, अरे माझा तो संजय आहे ना, माझं नाव कमवेल. ड्रायव्हर असलेला माणूस तो म्हणायचा, लोकांचं नाव बापाच्या नावामुळं मुलाचं नाव होतं, पण आता माझ्या मुलाच्यामुळं माझं नाव आहे म्हणजे, हा त्यांना एक अभिमान होता. काय म्हटले असते वडील हे घर बघून किंवा हा सगळा व्ह्यू बघून? ते फार खुश झाले असते. त्यांनी बसल्या बसल्या अनेक त्यांच्या मित्राला बोलवलं असतं, अब देखो मेरे बेटे ने कसा घर बनाया है, माझा 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 मुलगा बघ आता कुठं राहतो, हे त्यांचं एक वेगळं फिलिंगच वेगळं होतं. त्यांना असं कधीही काही चांगली गोष्ट आहे ना, ते सगळ्याशी शेअर करायचे, प्रत्येकाला सांगायचे, हा माझं नाव काढेल. आणि मग त्यांनी हा इथं बसून जर त्यांनी पाहिलं असतं ना, मलाही असं वाटलं, आनंद झाला असता की यस, जे मला पाहिजे होतं, जे ज्यांच्यासाठी मी हे केलं ते बसून पाहत आहेत, तो आनंद करोडो करोडो रुपयापेक्षाही मोठा झाला असता. आणि ती खुशी मी मला अनुभवता आली असती, पण दुर्दैव आता नाही होऊ शकलं. आईला आणायचा प्रयत्न करतोय, तब्येतीचं थोडंसं पुढं मागं आहे, आणेल तिला जरूर. मागे वळून बघताना काय वाटतंय, तुम्ही औरंगाबादला कुठल्या घरात राहत होते किंवा कसं होतं सुरुवातीचं घर? तुम्ही चेंबूरचं सांगितलं, 10x15 रूम पहिले तर आमचा एक वाडा होता. म्हणजे माझे वडील, ते चार भाऊ एक बहीण, त्यांचे आई वडील, त्यांचं सगळ्यांचं कुटुंब, मध्ये एक वाडा होता. तर प्रत्येकाला 12x15 रूम असेल, कॉमन टॉयलेट बाथरूम. त्या 12x15 रूममध्ये आम्ही 5 भाऊ एक बहीण आई वडील म्हणजे 6×2 8 माणसं राहायचो. पलंग हा नव्हता, त्याला गोधडी म्हणतो ना आपण, गोधडी, गोधडी खाली आतरायची, त्याच्यावर झोपायचं, बाजूला छोटीशी चूल असायची बाहेर, घराच्या बाहेर, कारण घरामध्ये जास्त धूर होऊ नये म्हणून. आणि स्टो, चहा जर अर्जंट बसायचा घरात स्टो. आणि त्याच्यामध्ये आता विचार करा, सर्वांचे कपडे पण तिथंच, आमच्या सगळ्याचं राहणं तिथंच. मग ॲडजस्टमेंट म्हणून कोणी मग बाहेर वट्ट्यावर झोपायचं, कोणी आणखीन कुठं झोपायचं, असं सगळं ॲडजस्टमेंट करून आमची ती लाईफ चालायची. पुढची म्हणजे मुंबईतलं घर ही एक इच्छापूर्ती, आणि आता पुढची इच्छापूर्ती मंत्रीपद ही आहे का संजय शिरसाटांची? इच्छापूर्ती तर भरपूर आहे, तो इच्छा असतेच. हे बघा, आता मी ह्या हे स्ट्रगल करत करत आलोय ना, माझी आता ओळख कुठं, साधा कामगार, रिक्षा चालक, नगरसेवक, आमदार, आमदारकीमध्ये सुद्धा आज मला काही महाराष्ट्रातली लोक ओळखायला लागलेली, कॉमन माणसं ओळखतोय, हे झालं माझं बेनिफिट, ही माझी झाली पुंजी. आणि आता त्याच्या पुढे जर आपल्याला जर संधी मिळाली तर आपण एक चांगलं काम करून दाखवू. लिमिट असली पाहिजे, तुम्हाला पैसा हा तुमचं टार्गेट नसलं पाहिजे. तुम्हाला मिळालेली संधी जी आहे ती अशी काही त्याला फ्लॅश करा की लोकांनी तुमची आठवण तर काढली पाहिजे. कुठलंही खातं चालेल हे संधीचं सोनं करण्यासाठी, काही असं कुठली इच्छा आहे स्पेसिफिक खात्याची? असं काही नसतं, कोणतंही काही असलं ना तर त्याला त्याच्यामध्ये तुम्हाला चीज करता आलं पाहिजे, तुम्हाला काम करता आलं पाहिजे. खात्याने काय होतं, त्याला एक पॉवरसा असतं, त्या पॉवरसा फक्त युटिलाइज तुम्ही चांगलं करा, नसतं मग ते झालं बाबा आता एकदाचं भरलं बाबा आता माझं, मला आता लागलं नाव. हे नाव लागणं आणि निघणं काही अर्थ नसतो. अनेक मंत्री झालेत, आज कोणी विचारत सुद्धा नाही. अनेक आमदार झालेत, आज कोणी पाहत सुद्धा नाहीत. हे कालचक्र आहे, हे चालत राहणार आहे, हे तुमच्यामुळे थांबणार नाही आहे. संजय शिरसाट राजकारणातून फेकल्या गेला म्हणून राजकारण बंद पडणार नाही आहे. माणूस येत असतील, जात राहतील. तुम्ही काय निर्माण केलं
अनेक मोठमोठ्या लोकांची नावं आजही आपण घेतो, त्याच्यामागचं कारण आहे त्यांनी केलेलं काम आणि त्यांचा असलेला त्याग, हे लोक आठवणी ठेवतात. अंबानीला लोक पुजत नाहीत पण बाबासाहेबाचं नाव घेतात, छत्रपतींचं नाव घेतात. या यशाचं श्रेय कोणाला द्याल? खऱ्या अर्थानं मला सपोर्ट माझ्या वडिलांनी जरूर केला आहे, आणि राजकारणातलं म्हणाल ना तर शिवसेना प्रमुख तेच. एक शेवटचा प्रश्न विचारते की बऱ्याच राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना, विशेषतः जे कार्यकर्ता स्तरावरती काम करतात, त्यांना नेहमीच असा प्रश्न पडतो की आता आम्ही आयुष्यभर काही सतरंजाच उचलायच्या का, आम्ही झेंडेच लावायचे का. तुमचा प्रवास हा सुद्धा सामान्य कार्यकर्ता ते आतापर्यंत आमदार म्हणून झालेला आहे. ज्या कार्यकर्त्यांना असा प्रश्न पडतो की आयुष्यात माझी प्रगती होऊ शकत नाही व्यक्तिगत आयुष्यात, जी तुम्ही करून दाखवलेली आहे, त्या तरुणांना, त्या कार्यकर्त्यांना तुम्ही काय सांगाल की केवळ तुम्ही प्रस्थापित राजकारणी असाल तरच तुमची प्रगती होईल, तरच तुम्हाला आर्थिक स्थैर्य येईल, असं काही असतं की खरोखर एक सामान्य कार्यकर्ता सुद्धा तुमच्या इतका यशस्वी होऊ शकतो? नाही बघा, मी तर कार्यकर्त्याला सांगत असतो बाबा रे, हे काही माझं राजकीय, तर तुम्हाला सांगितलेलं स्टोरी, कोणतंही पाठबळ नव्हतं, कोणीही माझा गॉडफादर नव्हता. संधी येते पण प्रत्येकालाच येते असतलं नाही, परंतु तुम्ही ज्या पक्षाशी काम, पक्षामध्ये काम करत असाल, ज्या नेत्यांबरोबर तुम्ही अटॅचमेंट असाल, त्या टायमाला प्रथमतः आपली फॅमिली याला प्रायोरिटी द्या. काही लोक उगच नेत्याच्या दारावाजात जाऊन बसतात आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर सांगतात मी नेत्याला भेटून आलो. कशासाठी करतोस तू? आयुष्य का माया घालतोस? तू नेत्याला जरूर भेट, परंतु त्याच्याबरोबर आपला प्रपंच, आपलं जे काही रोजीरोटी आहे त्याच्याकडे पहिलं लक्ष दे. हे नेते आज तुला जवळ करतील, उद्या लात मारतील ना, तर आपल्याला कळणार पण नाही, मग पश्चाता शिवाय आपल्याकडे काही नसतंच. मग कार्यकर्ता म्हणतो आम्ही सतरंजाच उचलायचे का? मी माझ्या मतदारसंघामधल्या कार्यकर्त्यांना जे काही सांभाळायचा प्रयत्न केला ना, तुम्हाला आश्चर्य वाटेल माझा कार्यकर्ता किती स्ट्रॉंग आहे. तुम्ही एकदम मतदारसंघात येऊन पहा, मी त्याला तयार करायचा प्रयत्न करतो. आपले आपल्याला मिळालेलं जी काही भाकरी आहे त्यातलं एक घास तर त्याला द्या, पूर्ण नका देऊ, एक घास तर द्या, चव तर द्या त्याला. त्याच्या जीवावर तुम्ही मोठे होत आहेत ना, परंतु नेत्याची मानसिकता काही काय आता मला वाटतं की आता काही थोडीशी तशी राहिलेली नाही. पहिलं कार्यकर्ता म्हणून नेता राहायचा, आता नेता आहे म्हणून कार्यकर्ता जिवंत आहे, असं पद्धत चालू आहे. मला वाटतं कार्यकर्त्याने सुद्धा याचं भान राखलं पाहिजे. एकदम राजकारणामध्ये वाहून जाण्यापेक्षा आपल्याला अपेक्षेनुसार मिळेल अशी कधीच खात्री बाळगू नका, परंतु ते मिळत नाही म्हणून फ्रस्ट्रेशन येण्याचं कारण नाही, तर आपला प्रवास आपल्या पद्धतीने चालत गेला पाहिजे. माझं घर प्रायोरिटी, माझं कुटुंब प्रायोरिटी, नंतर हे राजकारण आहे. राजकारण करत असताना जो कोणताही तुम्ही पायल उचलाल त्या टायमाला एवढं खंबीरतेने ते टाकलं गेलं पाहिजे की नंतर आपल्याला मागं वळून पाहता आलं नाही पाहिजे. खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर गप्पांबद्दल. तुमच्या या नव्या घरात बसून, नव्या घराच्या गॅलरीत बसून इतकं सुंदर दृश्य पाहत खरं तर या अराजकीय अशा गप्पा झालेल्या आहेत संजय शिरसाटांसोबत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या तुमच्या नव्या घरासाठी सुद्धा आणि पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा. कॅमेरामन अरविंद वारगेंसह मनुष्य पाठक, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.